नमस्कार. आमचे नुकतेच अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि मूल्यमापन हे 5 दिवसीय प्रशिक्षण पार पडले. भविष्यवेधी शिक्षण काय आहे आणि भविष्यवेधी शिक्षण प्रक्रियेमध्ये नेमका कोणत्या गोष्टींचा समावेश होतो हे यापूर्वी फक्त मी ऐकून होते, पण प्रत्यक्ष भविष्यवेधी शिक्षण प्रक्रियेत कोणत्या तत्वांचा समावेश केला जातो हे या प्रशिक्षणाच्या निमित्ताने आम्हाला समजले. खरं तर जगातील जागतिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी ग्रामीण भागातील मुलांनी कशा पद्धतीने त्यांना अध्ययन केलं पाहिजे किंवा त्यांना कशा प्रकारे तयार करता येईल याचे प्रात्यक्षिक अनुभव आम्ही ऐकले या प्रशिक्षणातून. आणि ज्या आमच्या शंका होत्या की इतर वेळी काय होतं की प्रशिक्षणं दिली जातात आणि प्रशिक्षण दिल्यानंतर तुम्ही शाळेवर जाऊन काम करा असा त्याचा अर्थ असतो, पण या प्रशिक्षणाचं नाविन्य असं म्हणता येईल की तुम्ही शाळेवर गेल्यानंतर काय करावं आणि काय करू नये हे सुद्धा आम्हाला प्रशिक्षणाद्वारे सांगितलं. त्यानंतर 6Cs काय आहेत, आपल्या भारताने 4Cs स्वीकारले, 4Cs आणि जगाने 4Cs स्वीकारलेत आणि भारताने 6Cs स्वीकारून ते मुलांच्या अंगी ते कसं आपल्याला 6Cs डेव्हलप करायचे आहेत या सगळ्या गोष्टी आम्हाला अतिशय डिटेलमध्ये या प्रशिक्षणातून समजलेल्या आहेत. लर्निंग टू लर्न ही नवीन संकल्पना देखील खूप आवडली. प्रशिक्षणाचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की इतर प्रशिक्षणांमध्ये आम्हाला कधीच कोणी विचारलं नाही की तुमच्या कोणत्या समस्या आहेत, शालेय प्रशासनाच्या असतील, शिक्षक व मुख्याध्यापकांच्या असतील, अशा कोणत्या समस्या कधी विचारल्या गेल्या नाही. पण या प्रशिक्षणात मात्र हे देखील विचारलं गेलं की तुम्हाला काम करताना कोणत्या समस्या येतात. खरोखर नाविन्यपूर्ण असं हे प्रशिक्षण होतं आणि त्या प्रशिक्षणात भविष्यवेधी परिवार आणि आदरणीय उगे सर यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने जागतिक आव्हानांना पेलण्यासाठी सक्षम पिढी बनवणाऱ्या माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना या भविष्यवेधी शिक्षण प्रक्रियेत अंतर्भूत करून होणार असलेल्या नवीन कार्यास मी शुभेच्छा देते. धन्यवाद.